नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला टोमॅटो ऑमलेट बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा एक वाटी अशी सपाट वाटी चण्याच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटीला पण कमी असं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे जर चमच्यानं सांगायचं म्हणलं तर हे अडीच चमचे तांदळाचं पीठ आहे वाडगं घेतलेलं आहे त्यात पहिला आपण ही चण्याच्या डाळीचं पीठ टाकू त्यानंतर ही तांदळाचं पीठ टाकायचं तांदळाच्या जागी तुम्ही जर रवा बारीक टाकला की जर बारीक नसला तर मिक्सरला फिरवून जरी तीन चमचे टाकला तरी पण चालेल ह्यात टाकूया आपण चवीप्रमाणे मीठ एक मीडियम आकाराचं बघा टमॅटो घेतलेला आहे एकदम बारीक असं बघा कापून घेतलेलं आहे चॉपरनं बारीक कापायचं एकदम एक मीडियम आकाराचा कांदा घेतलेला आहे तो पण असा बारीक एकदम बघा कापलेला आहे असं बारीक कापून घ्यायचा तुम्हाला पाहिजे तर त्यात तुम्ही दोन चमचे दही पण टाकू शकता दोन मिरच्या घेतलेल्या आहेत एकदम बारीक अशा कापलेल्या आहेत ते कुटून घातल्या तरी पण चालेल चार लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं आहे ते पण असं मी कुटून घेतलेलं आहे पेस्ट जरी तुम्ही टाकली तरी चालेल अर्धा चमचा बघा जिरं घेतलेला आहे भाजलेलं आणि ते कुटून घेतलेलं आहे छोटा अर्धा चमचा आहे आता ह्यात टाकणारे कोथिंबीर आता हे पहिलं आपण मिक्स करून घेऊया नंतर आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकूया मिक्स करून घेतलेले आता ह्यात टाकायचं आपल्याला थोडंसं एकदम तेल एक छोटा चमचा जरी टाकलं तरी पण चालू शकते आता हे टाकायचे आपल्याला पाणी थोडं थोडं का पाणी टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं मिक्स करून घेतलेलं आहे बघा तर हे घट्ट आहे ह्यात आपल्याला अजून थोडंसं पाणी टाकायचे आणि परत काढवून घेऊया आणि जे टेमॅटो आहे ना त्याचे तुम्ही पेस्ट पण करू शकता पण असं केलं की नाही की छान लागतं चवीला त्यामुळे एकदम बारीक कापून घ्यायचं नाही तर तुम्ही चॉपरनं जर जरी केलं तरी चालेल हे चांगलं मिक्स करून घेते जेवढं होता होईल एवढं असेल फेटून घ्यायचं मिक्स करून घेतलेलं आहे बघा तुम्हाला मी दाखवते कशा पद्धतीत झालेलं आहे आपल्याला अशा पद्धतीत पाहिजे ह्याच्यापेक्षा आपल्याला जास्त असं पातळ नको आहे ह्याच्यात जर तुम्हाला भाज्या वगैरे टाकून जर रेसिपी पाहिजे असेल ना तर तशी पण रेसिपी मी पहिली अपलोड केलेली आहे तर ह्याच्यात टाकायची आपल्याला खायचा सोडा खायचा सोडा ना आपण जेव्हा जेवतो ना चमचा हा चमचा ह्याचा एवढा भाग घेतलेला आहे मी जास्त टाकायचं आणि सोड्याचं काय असं सा तुम्हाला सांगते खायचा सोडा जास्त दिवसाचा जर तो सोडा असेल का नाही तर त्याचा व्यवस्थित होत नाही त्यामुळे जास्त दिवसाचा सोडा वापरू नका कुठल्या पण रेसिपीत जर वापरायचं म्हणलं ना तर त्याच्यावर थोडंसं मी पाणी टाकलेलं आहे आणि आता आपण हे मिक्स करून घेऊया मिक्स एकाच साईडनं असं व्यवस्थित करायचं मिक्स झालेलं आहे बघा सोडा टाकल्यानंतर मस्त असं तर आपण करायला घेऊया पॅन ठेवलं आहे बघा गरम करायला त्याच्यावर आपण थोडंसं तेल टाकून घेऊया गॅस केलेला आहे मिडियम गरम झालं की बारीक केला तरी चालू शकतं आणि एकदम तुम्हाला क्रिस्पी असं कुरकुरीत जर पाहिजे असेल ना तर त्यात तुम्ही थोडासा रवा टाका छान होतात एकदम अशा पद्धतीने बघा टाकून घ्यायचं लहान मोठे आपल्या आवडीप्रमाणे करायचे पसरून घ्यायचे असं मस्त होतं आणि झटपट आपल्या नाश्त्याला जर काय नसेल ना खूप रेसिपी टाकलेल्या आहेत नाश्त्याच्या वेगवेगळ्या पद्धतीने आता गॅस मी वाढवते आणि आपण ही एक साईडनं चांगलं पहिलं भाजून घ्यायचं नंतर पलटी करायचं आमलेट आपण टाकल्यानंतर बघा तुम्ही ह्याच्यावर झाकण पण शिव ठेवू शकता दोन मिनिटासाठी तर असं पूर्ण सुकल्यानंतर आपल्याला पलटी करायची घाई करायची नाहीये आणि जाळी किती मस्त अशी झालेली आहे बघा अशा पद्धतीत एकदम जर पातळ पाहिजे असेल का नाही तुम्हाला तर मग तुम्ही हे एकदम पण पातळ करू शकता बघा अशा पद्धतीने चांगलं भाजून घ्यायचं तवा गरम झाला की कधी पण बारीक तरी करायचं नाही तर मिडीयम करायचं खालची साईड पण आपण चांगली भाजून घेऊया खालची साईड बघू आता आपण भाजली कारण आपण खालच्या साईडला बघा तेल लावलं नव्हतं एकदाच लावलं होतं बघा किती मस्त आणि जाळी किती सुटली छान असं झालेलं आहे अशा पद्धतीमध्ये आता हे मी बाकीचे सगळे बनवून घेते रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा